आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मांगूर येथे स्वप्निल माने व युवा शक्ती मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप. मांगूर येथील स्वप्निल माने युवा शक्तीचे संस्थापक स्वप्निल माने सरकार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या हेतूने स्वप्निल माने युवा शक्ती व शिवशक्ती तरुण मंडळामार्फत गरीब फोतकूर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं. तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, बाबा सरकार, शिवाजीराव माने सरकार, नंदकुमार माने सरकार, माजी ग्रामपंचायत अध्यक्ष पिंटू पाटील, ग्रामपंचायत सदस्य कलंदर मुल्ला यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आलं. याप्रसंगी बोलताना युवा नेते स्वप्निल माने म्हणाले, वाढदिवसाला येणारा अनावश्यक खर्चाला फाटा देऊन यातून सामाजिक बांधिलकी जोपासली जावी यासाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम आज या ठिकाणी राबवला असल्याचं सांगितलं. यावेळी हुपरीचे नगरसेवक सुभाषराव ससे, गणेश वैंगडे, स्वरूप माने सरकार, तुषार माने यांच्यासह मांगूर, बारवाड, कारदगा, हुपरी, बोरगाव, गजबरवाडी आदी परिसरातील मान्यवर तसेच स्वप्निल माने युवा शक्ती व शिवशक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. महानकर न्यूज साठी मांगूरहून तानाजी बिरनाळे.